नमस्कार, पर्यावरणीय निबंधमालेत आपले स्वागत। पर्यावरणाप्रती ज्ञान आणि जागरूकताच पर्यावरण संवर्धन चळवळीचा आधार आहे। पर्यावरणीय निबंधमालेत विविध 5 विषय आपण अभ्यासल्यानंतर आज मातीच्या सुवासातील विज्ञान हा वेगळाच पण मातीच्या सुगंधाची अनुभूती देणारा विषय आपण आज अभ्यासणार आहोत। आपण आमचे चॅनल सबस्क्राइब केले नसल्यास नक्की सब्सक्राइब करा आणि हो लाइक व शेयर करायला विसरू नका। चला तर मग बघूया आजचा निबंध मातीच्या सुवासातील विज्ञान। मित्रांनो, पर्यावरणीय निबंधमालेतील आजचा अत्यंत सुंदर विषय मातीच्या सुवासातील विज्ञान। मातीच्या सुवासातील विज्ञान। जेव्हा तापलेल्या मातीवर पावसाचे थेंब पडतात तेव्हा मातीचा एक विलक्षण प्रसन्न करणारा गंध वातावरणात पसरतो। आपल्यापैकी कित्येकांना पहिल्या पावसाची आतुरता बरेचदा या मातीच्या आगळ्या वेगळ्या गंधाकरताही असतेच। हा गंध कशामुळे पसरतो? प्रत्येक पावसानंतर हा गंध येतो का? तापल्या मातीचा गंध एवढाच आपण त्याचा अर्थ लावतो, परंतु यामागे विज्ञान आहे। पावसाच्या सुरुवातीला सुटणारा हा मातीचा प्रसन्न घमघमाट मातीत वाढणारे हे ॲक्टिनोमायसिट जातीचे विशिष्ट जीवाणू तयार करत असतात। मातीत वाढणारे हे जीवाणू एक विशिष्ट प्रकारचे रसायन निर्माण करत असतात। या विशिष्ट रसायनावर पावसाच्या पाण्याचे थेंब पडताच रसायनाचे पाणी आणि वायू यात रूपांतर होते। नव्या संयुगाचे कण वातावरणात पसरतात। निर्माण होणारे हे वायुरूप संयुग सुगंधी असल्याने त्याचा घमघमाट सर्वत्र पसरतो। त्यालाच आपण मातीचा गंध म्हणतो। मातीचा हा गंध मनमोहक व हवाहवासा वाटतो। आश्चर्याची गोष्ट अशी की पहिल्या पावसाची धार ओसरल्यावर नंतर हा घमघमाट येत नाही, कारण पहिली सर पडून गेल्यावर कितीही सरी कोसळल्या तरी या रसायनाचे पाणी व वायू यात रूपांतर होत नाही। हा मातीचा सुगंध कप्प्यातही बंद करता येतो। मातीचा अर्क काढून त्यापासून अत्यंत उंची अत्तरे तयार करण्याची प्रक्रिया शोधण्यात आली आहे। मातीचा सुगंध अत्तराच्या रूपाने संकलित करून हा गंध हवा त्यावेळी वापरणे आता शक्य झाले आहे। महाराष्ट्रात प्राचार्य मिलिंद ताटवे या संशोधकाने क्रांतिकारी संशोधन केले आहे। मित्रांनो, मातीच्या सुवासातील विज्ञान आपण समजून तर घेतले, पण तुम्ही कधी पहिल्या पावसाच्या नंतर या मातीचा सुगंध घेतला आहे ना? नसेल घेतला तर पहिल्या पावसाची आतुरतेने वाट पहा आणि मातीचा हा सुगंध घेऊन मनाला एक वेगळाच आल्हाद नक्की मिळवा। चला तर मग हा व्हिडिओ तुम्ही लाईक करा व सर्वांना शेअर करा। पर्यावरणीय निबंधमालेचे यापूर्वीचे सर्व व्हिडिओ पाहायला विसरू नका। पर्यावरणाच्या संवर्धन चळवळीमध्ये सहभागी व्हा आणि आपला देश आपला परिसर प्रदूषणमुक्त करून पर्यावरणाचे संतुलन अबाधित राखूया।